नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कारल्याची भाजी यासाठी दोन पारंपरिक पद्धती बघणार आहे. चला तर ही भाजी कडून न होता कशी बनवायची बघूया. अगदी चटपटीत बनणारी ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर यासाठी मी इथे एक पावभर कारले घेतले आहे. हे गावरानी कारले आहे. गावरानी कारले थोडे छोट्या आकाराचे असतात आणि थोडे जास्त कडू असतात. तरीही आपली भाजी कडू होणार नाही अशा पद्धतीने आपण ही बनवणार आहे. तर हे छान कट करून घेऊया. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे भाजी पटकन शिजते आणि भाजीमधल्या या कारल्याच्या फोडी वातड होत नाही लवकर शिजल्यामुळे. जर कारल्यामधल्या बिया खूप भरलेल्या असेल तर त्या बीज काढून टाकायच्या, कारण त्या जास्त अशा कडवट लागतात खाताना. हे कारले खूप कोवळे आहे, यामध्ये बीज नाही, त्यामुळे मी काढणार नाही. तर अशा पद्धतीने हे कारले आपण कट करून एका भांड्यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये एक मोठा चम्मच भरून मीठ टाकायचं. मीठ व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे कारल्याला छान पाणी सुटेल. 10 मिनिट झालेले आहे, कारल्याला छान पाणी सुटलं आहे. यानंतर हे कारले तळहाताच्या साह्याने छान पिळून घ्यायचे, म्हणजे यामधलं जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल, त्यामुळे आपले कारले कडू होणार नाही. ही पहिली पारंपरिक पद्धत आहे ज्यामध्ये मीठ टाकून 10 मिनटं बाजूला ठेवले जाते, त्यामुळे कारल्यातला कडूपणा निघून जातो आणि कारल्याची भाजी कडू होत नाही. तर हे सगळं पाणी आपण पिळून घेऊया. कारल्यातलं पाणी काढून झालेलं आहे. त्याच भांड्यामध्ये हे कारल्याचे फोडी टाकून घेतले आहे मी. यामध्ये आता आपण उकळलेलं पाणी घालून घेऊया. हे कारले गरम पाण्याने धुतल्यामुळे यातला कडवटपणा पूर्णपणे नष्ट होतो. तर ही दुसरी पारंपरिक पद्धत आहे. या दोनही पद्धत माझ्या आईसुद्धा फॉलो करते, त्यामुळे आईच्या हातची कारल्याची भाजी कडू होत नाही. तर आता आपण भाजी फोडणी देऊन देऊया. तोपर्यंत कारले गरम पाण्यातच ठेवायचे. तर मी इकडे पॅनमध्ये 1.5 चम्मच तेल घातलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 1/2 चम्मच जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तळतळले की यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले घालून घ्यायचे. कारल्याच्या भाजीमध्ये कांदे थोडे जास्तच घालायचे, म्हणजे भाजी छान बनते. कांदा आपल्याला लो मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं हलकासा गुलाबी होतपर्यंत परतवून घ्यायचा आहे. एकसारखं परतवत राहायचं, म्हणजे कांदा एकसारखा परतवला जातो. बघू शकता कांदा हलका गुलाबी झालेला आहे. यामध्ये आता आपण 1/2 चम्मच आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि ही पेस्टसुद्धा लो मीडियम फ्लेमवर 1 मिनटं परतवून घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो. पेस्ट आपली परतवून झालेली आहे. यामध्ये 2 छोटे चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि व्यवस्थित असा हा मसाला 1 मिनटं लो मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा. मसाला जळायला नको, गॅसची फ्लेम लो करून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणा कमी जास्त करू शकता. मसाला छान परतवून झाला की यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा 2 मिनटं छान परतवून घ्यायचा. टोमॅटो हलकासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊया. टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आपण जे गरम पाण्यामध्ये कारले आपण ठेवले होते ते मी चाळणीमध्ये काढून घेतले आहे. ते सगळे कारले यामध्ये घालून घेऊया आणि कारले आपल्याला 2 मिनटं असेच परतवून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या मसाल्याचा फ्लेवर कारल्याला व्यवस्थित असा लागेल. कारले मसाल्यामध्ये छान असे मिक्स झालेले आहे. यामध्ये 1 छोटा चम्मच मी गूळ घालत आहे, म्हणजे या कारल्याच्या भाजीची टेस्ट आंबट, गोड, तिखट अशी छान होते. तुम्हीसुद्धा साखर किंवा गूळ घालू शकता. तर हे छान मिक्स करून घेऊया. गूळ नाही घातला तरीही ही भाजी कडू होणार नाही. यानंतर यावर एक ताट झाकायचं आणि ताटावर पाणी ठेवायचं. कारल्याची भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे आणि या फोडी वातड होऊ नये यासाठी आपण वरती ताटावर पाणी ठेवलं तर ती भाजी वातड न होता छान सॉफ्ट अशी शिजल्या जाते. त्यामुळे पाणी ठेवून शिजवून घ्यायचं. लो मीडियम फ्लेमवर 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं. 5 मिनटानंतर हे ताट आपण काढून बघूया. बघू शकता कारलं छान शिजलेलं आहे. अशा पद्धतीने दाबल्यानंतर ते तुटत आहे, म्हणजे ही भाजी आपली छान तयार झालेली आहे. 1 मिनटं आपण याला हाय फ्लेमवर परतवून घेऊया, म्हणजे यामध्ये जे काही पाणी सुटलं असेल ते सगळं आटून जाईल. आणि यावर आता बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि हाय फ्लेमवर 1 मिनटं परतवून गॅस बंद करून घ्यायची. अशी ही आंबट, गोड, तिखट चवीची कडू न होणारी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत, डाळ भात, भाकरीसोबत खायला छान लागते. नक्की करून बघा या पद्धतीने
आणि या दोनही पारंपरिक पद्धती कारल्याची भाजी बनवताना नक्की ट्राय करा, म्हणजे तुमची ही भाजी कडू होणार नाही। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।